मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील एका ऐतिहासिक वाड्याला भेट देण्यासाठी. मराठा दौलतशाहीची शान असलेला तसेच अटकेपार झेंडा फडकवलेल्या सरदारांचा वाडा म्हणजेच शनिवारवाड्याला भेट देण्यासाठी. तर हा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे. वाड्यात प्रवेश करताना आपल्याला वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री करायला लागते. तर हा आहे शनिवारवाड्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा. वाड्याचे बांधकाम चालू असताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजाचे बांधकाम झाले. दिल्ली जिंकण्याचे ध्येय असलेले हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले, म्हणूनच त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवले गेले. दरवाजावर अणकुचीदार खिळे तसेच लोखंडी पट्ट्या टाकून हा दरवाजा भक्कम केला गेला आहे. इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला पर पर्सन 25 रुपये असे तिकीट काढावे लागते. वाड्याच्या आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला एक छोटा दरवाजा लागतो. याच पायरी मार्गाने आपल्याला वरती नगारखान्याकडे जाता येते. शनिवारवाड्यातील ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत आपल्याला बघायला मिळते. 1828 साली शनिवारवाड्याला लागलेल्या भीषण आगीत वाड्यातील सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या. परंतु ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही, त्यामुळे नगारखाना आजही आपल्याला सुस्थितीत आढळतो. हा नगारखाना पाहिल्यानंतर वाड्यातील पूर्वीच्या इतर वस्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची आपण सहजपणे कल्पना करू शकतो. नगारखाना हा एवढा भव्य दिव्य आहे की त्यावरून आपल्याला वाड्याची आतील आणि बाहेरील या दोन्ही बाजू बघायला मिळते. वाड्याचे लाकडी बांधकाम आपण बघू शकत नसलो तरी पण वाड्याचा पाया तसेच त्याचे अवशेष यावरून आपण सहज कल्पना करू शकतो की त्या काळी हा वाडा किती भव्य दिव्य असेल. वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार केले आहेत. संपूर्ण शनिवारवाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी, 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत. तटबंदीवरून खाली उतरण्यासाठी आपल्याला जागोजागी असे छोटे प्रवेशद्वार तयार केलेले दिसतात. तटबंदीवरून फिरताना आपल्याला जाणवते की या ऐतिहासिक जागेचे पावित्र्य हे आता खराब होत चालले आहे, कारण इथे प्रत्येक झाडाखाली एक ना एक कपल बसलेले आपल्याला बघायला मिळतेच. त्यामुळे हा शनिवारवाडा आता कपल पॉइंट बनत चालला आहे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे अशा ऐतिहासिक ठिकाणी काहीतरी कठोर व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे. नगरखान्यातून खाली उतरल्यानंतर समोर जाताना आपल्याला दोन्ही बाजूला लहान तोफा ठेवलेल्या बघायला मिळतात. तसेच शनिवारवाड्याचा थोडक्यात इतिहास येथील बोर्डवर आपल्याला लिहिलेला बघायला मिळतो.
समोर जात असतानाच आपल्याला वाड्याचा दगडी पाया बघायला मिळतो. हा दगडी पाया आजही एवढ्या भक्कम स्थितीत उभा आहे की त्यावरून आपल्याला त्या काळच्या वाड्याच्या भव्यतेची कल्पना येते. इथून पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक कारंजे बघायला मिळते आणि त्या कारंजांच्या शेजारीच आपल्याला पेशव्यांची वंशावळ बघायला मिळते. इथून पुढे गेल्यावर आपल्याला एक विहीर बघायला मिळते. रहाटेच्या साह्याने या विहिरीतून पाणी काढले जात असे. या वाड्यामध्ये सुमारे 1000 लोक राहत असल्यामुळे त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एवढा मोठा प्रचंड हौद बांधला गेला होता. इथेच तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला काही खोल्या बघायला मिळतात. तर या खोल्यामध्ये वाड्यातील सैनिकांची राहण्याची सोय केली जात असे. आपल्याला इथे अजून एक प्रवेशद्वार बघायला मिळते. तर हा आहे नारायण दरवाजा. 16 वर्षाचे नारायणराव जेव्हा 5वे पेशवे बनले तेव्हा त्यांचा खून करण्यात आला. तेव्हा त्यांना अंत्यसंस्कारासाठी याच दरवाज्यातून नेण्यात आले. त्यामुळेच या दरवाजाला नारायण दरवाजा असे म्हणतात. असे म्हणतात की शनिवारवाड्यातून आजही मध्यरात्री काका मला वाचवा असा त्यांचा आवाज ऐकायला येतो. नारायण दरवाजाच्या समोरच आपल्याला काही वाड्यांचा अवशेष बघायला मिळतात. नारायण दरवाजाच्या शेजारीच असलेल्या पायरी मार्गाने आपल्याला तटबंदीच्या थेट वरती जायला येते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.